नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सेट नेट मराठी या मराठी विषयाच्या आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील तसेच पेट परीक्षेच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट नेट पेट या परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने एकूण प्रश्नपत्रिकेत स्वरूप लक्षात घेऊन या ठिकाणी प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य आणि साहित्यशास्त्राशी संबंधित असणारे, साहित्य समीक्षेशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी पाहिले आहेत. आज जवळपास 600 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी घटकाच्या अनुषंगाने जे व्हिडिओ आपल्याला पाहिलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर ते घटक किंवा त्या अभ्यासाच्या घटकाशी संबंधित असणारा जो काही मुद्दा आहे किंवा जी संकल्पना आहे ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर त्या पद्धतीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा अवश्य पाहावा. पहिला प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार तो अशा पद्धतीचा आहे की सौंदर्यानुभवातील सौंदर्य भावना म्हणजे काय. या लेखात टिंबटिंब यांनी सौंदर्यशास्त्रातील प्रश्नांची मनोविज्ञानातील रेटिक्युलर फॉर्मेशन या संकल्पनेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रभाकर उपाध्ये यांनी सौंदर्यानुभवातील सौंदर्य भावना म्हणजे काय या लेखात सौंदर्यशास्त्रातील प्रश्नांची मनोविज्ञानातील रेटिक्युलर फॉर्मेशन या संकल्पनेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. राभा पाटणकर व राशम बॉळिंबे किंवा राघव जाधव हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं सांगू शकतो. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांनी सौंदर्यशास्त्रातील प्रश्नांचा विज्ञानातील प्रश्नांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कविता अनुभव रूप असल्याने ती रसिकांच्या मनात असते असेही मत ते व्यक्त करताना आपल्याला दिसतात. ते म्हणजेच रिचर्डस यांनी सौंदर्यशास्त्रातील प्रश्नांचा विज्ञानातील प्रश्नांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कविता अनुभव रूप असल्याने ती रसिकांच्या मनात असते असेही मत रिचर्डस यांनी व्यक्त केलेलं सांगता येतं. बोझंकीट कांट किंवा राभा पाटणकर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की रस रसिकत असतो की काव्यागत असतो या संस्कृत साहित्यशास्त्रातील वादाचा आधुनिक अवतार म्हणजे रिचर्डस आणि ऑस्फर्न यांच्यातील कविता रसिकांच्या मनात असते रिचर्डस की कविता मनाबाहेर असून आस्वादाच्या वेळी ती विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचा विषय म्हणून आपल्याला जाणवते अशा पद्धतीचं विधान अजफर यांनी केलेलं आहे. हा वाद होय ही विधाने. आता ज्या पद्धतीनं रस रसिकगत असतो की काव्यगत हा वाद होता अगदी त्याच पद्धतीनं आधुनिक काळामध्ये रिचर्डस आणि ऑब्झर्न यांच्यातील कविता रसिकाच्या मनात असते रिचर्डस यांचं हे मत आणि कविता की कविता मनाबाहेर असून हे आस्वादाच्या वेळी ती विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाच्या विषय म्हणून आपल्याला जाणवते हे आझ्वान यांचं मत या ठिकाणी रसिकगत आणि काव्यगत यांच्याशी असलेला हा वाद असलेला सांगता येतो आणि म्हणून ही विधाने या ठिकाणी सत्य आहेत. विधाने असत्य, विधानातील उत्तरार्थ सत्य किंवा विधानातील पूर्वार्थ सत्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की सौंदर्यविषयक जाणीवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे. प्लेटो अरिस्टॉटल कांट हेगल यांनी नव्या जाणीवा निर्माण केल्या नाहीत. समाज जीवनात ज्या जाणीवा अस्फुट होत्या त्यांना स्पष्टता आणून देण्याचे कार्य त्यांनी केले. सौंदर्यशास्त्राचे काम मातेचे नसून हे सुविणीचे असते असे मत टिंबटिंब हे सौंदर्य मीमांसा या ग्रंथात व्यक्त करताना दिसून येतात. सौंदर्य मीमांसा हा जो काही ग्रंथ आहे तो राभा पाटणकरांचा आहे आणि वरील मत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त त्या ग्रंथात केलेलं आहे. ते म्हणजेच सौंदर्यविषयक जाणीवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे. प्लेटो असतील, अरिस्टॉटल, कांट, हेगल
यांनी नव्या जाणीवा निर्माण केल्या नाहीत, समाज जीवनात ज्या जाणीवा अस्फुट होत्या त्यांना स्पष्टता आणून देण्याचे कार्य त्यांनी केले. सौंदर्यशास्त्राचे काम हे मातेचे नसून सुईनीचे असते असे मत प्रभा पाटणकर व्यक्त करताना आपल्या सौंदर्य व्यवसाय ग्रंथात दिसतात. प्रभाकर पाद्य कांट किंवा कवचे हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न की टिंबटिंब यांच्या मते कलाकृती ही अनन्य साधारण असते. कांट यांच्या मते हे कांट हे अनन्य साधारणताची संकल्पना. क्रोचे राभा पाटणकर प्रभाकर पाध्ये हे पर्याय चुकीचे असून कलाकृती ही अनन्य साधारण असते अशा पद्धतीचे मत कांट यांनी व्यक्त केले आहे. पुढील प्रश्न अनन्य साधारणाची संकल्पना राभा पाटणकर यांनी मांडली असून कलेच्या संदर्भात द्विध्रुवात्मकतेचा सिद्धांतही त्यांनीच मांडला आहे ही विधाने. या ठिकाणी दोन्ही विधाने सत्य आहेत. अनन्य साधारण असेल किंवा द्विध्रुवात्मकता सिद्धांत आहे तोही राभा पाटणकर यांनी मांडलेला आहे आणि म्हणून दोन्ही विधाने असत्य. विधानातील पूर्वासत किंवा विधानातील उत्तरात सत्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न की मराठी टिंबटिंब हे मराठीतील महत्त्वाचे सौंदर्य मीमांसक आणि समीक्षक आहेत. मराठीमध्ये विशुद्ध स्वरूपात कलावादी समीक्षा मानण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागते. ते म्हणजे भाषी मर्डेकर हे मराठीतील महत्त्वाचे सौंदर्य मीमांसक आहेत. मराठीमध्ये विशुद्ध स्वरूपात कलावादी समीक्षा मानण्याचे श्रेय हे भाषी मर्डेकरांना दिलं जातं. राग जाधव खुशी रेगे किंवा रारव बोराडे हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न टिंबटिंब यांनी कलाकृतीच्या सौंदर्याचे संवाद विरोध समतोल हे नियम सांगितले. ही तीन लय तत्वे सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथात येतात. बाशी मर्डेकर यांनी ही कलाकृतीच्या सौंदर्याचे संवाद विरोध आणि समतोल अशा पद्धतीने तीन नियम सांगितलेले आहेत आणि ही लयतत्व सौंदर्य आणि साहित्य या ग्रंथात येताना दिसून येतात. ते म्हणजे बाशी मर्डेकरांचा ग्रंथ राग जाधव कुशी रेगे किंवा सुधीर रसाळ हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढील प्रश्न की टिंबटिंब यांच्या मते मर्डेकरांना आपला सौंदर्य विचार कोणत्या परंपरेतील आहे हे माहीत नव्हते. मर्डेकर स्वतःला रियालिस्ट समजून कांट व विश्वचैतन्यवादी सौंदर्यशास्त्रावर हल्ला करतात, पण मर्डेकरांच्या सौंदर्यशास्त्राचा गाभा हा विश्वचैतन्यवादी परंपरेतील आहे. अशा पद्धतीचं जे मत आहे ते राभा पाटणकर व्यक्त करताना दिसून येतात. नाशिक फडके राग जाधव किंवा खुशी रेगे ही पर्याय चुकीचा आहे की राभा पाटणकरांच्या मते मर्डेकरांना आपल्या सौंदर्यविषयक कोणत्या परंपरेतील हे माहीत नव्हते. सौंदर्य विचार कोणत्या परी हे माहीत नव्हते, परंतु स्वतःला रिअलिस्ट समजून कांट व विश्वचैतन्यवादी सौंदर्यशास्त्रावर हल्ला ते चढवताना आपल्याला दिसून येतात. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की मर्डेकरांनी कलाकृतीच्या संदर्भात घाटाची संकल्पना मांडली. त्यांच्या सौंदर्य विचाराचा पाटणकरांनी आपल्या सौंदर्य मीमांसा साहित्य विचार आणि सौंदर्यशास्त्र या ग्रंथाद्वारे परामर्श घेतला आहे ही विधाने. तर या ठिकाणी सर्व विधाने बरोबर आहेत, कारण मर्डेकरांनी कलाकृती संदर्भात घाटाची संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली तर आहेत, परंतु मर्डेकरांचा सौंदर्य विचार पाठाने आपल्या सौंदर्य मीमांसा असेल साहित्य आणि सौंदर्यशास्त्र या ग्रंथाद्वारे परामर्शही घेतलेला आहे. म्हणून या ठिकाणी सर्व विधाने बरोबर, सर्व विधाने चूक किंवा विधानातील पूर्वासत किंवा विधानातील उत्तरार्धच सत्य अशा पद्धतीने हे पर्याय चुकीचे असणे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न अशा पद्धतीचा आहे की विधानातील हे ज्यांनी यांनी चल अचलत्वाचे हे लय तत्व म्हणून सांगितले आहे ते म्हणजेच प्रभाकर पाद्य यांनी चल अचलत्वाचे तत्व हे लयतत्व म्हणून त्या ठिकाणी सांगितले आहे. राग जाधव बाशी मर्डेकर किंवा खुशी रेगे हे पर्याय चुकीचे आहेत. राभा पाटणकर यांनी अनन्य साधारणत्वाची संकल्पना समीक्षा व्यवहारात उपयोगाची नाही असे मत सौंदर्य मीमांसा या ग्रंथात
मांडले आहे. या मताचे परीक्षण करताना टिंबाटिंबी म्हणतात, पाटणकरांना